नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र आहेत ज्यांना घरकुल पाहिजे असे लाभार्थी हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा अपडेट ठरणार आहे कारण हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला घरकुल तुमचा जो आहे कधी मंजूर होणार आहे त्यानंतर तुम्हाला जर घरकुल पाहिजे असेल तर ते घरकुल कधीपर्यंत भेटणार आहे या सर्व गोष्टींची सविस्तरित्या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल मित्रांनो आता उदाहरणार्थ एका ग्रामपंचायतीचे जर तीनशे लाभार्थी इथे जर पात्र असतील मग या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास वीस ते चाळीस लाभार्थ्यांना प्राधान्य दिले गेले कुंते कुंते नसेल, 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 आहे कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतीचे दोन असेल तीन असेल चार असेल दहापर्यंत लाभार्थी घेतलेले आहेत मग आता उर्वरित जे लाभार्थी आहेत अशा उर्वरित लाभार्थ्यांना कधी घरकुल भेटेल असं या लाभार्थ्यांना वाटतं किंवा तुम्हाला सुद्धा वाटत असेल मग मित्रांनो इथं तुम्हाला काळजी करत बसायची गरज नाही आहे जेव्हा पहिला टप्पा जो आहे तो वितरित होईल पहिल्या टप्प्यांचे जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जेव्हा ट्रान्झिशन कम्प्लीट होईल ट्रान्झिशन कम्प्लीट झाल्याच्यानंतर जे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणारे जे लाभार्थी ये असतील आता इथं कधी येईल दुसरा टप्पा कधीपासून लागणार आहे याविषयी अजून शासनानं अपडेट दिलेली नाही आहे जेव्हा अपडेट देईल तेव्हा आपण नक्की या संदर्भात व्हिडिओ घेऊ आता एकच आपलं समजण्याचं कारण की यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल भेटणारच आहे परंतु यामध्ये आत्ता सध्या जे आहे ते अपडेट याविषयी काही सांगण्यात आलेली नाही आहे तुम्हाला घरकुल भेटणार आहे कधीपासून भेटणार आहे कधी भेटणार आहे याविषयी अजून शासनानं काही डिक्लेअर केलेलं नाही आहे परंतु जे लाभार्थी पात्र आहेत जे पहिल्या टप्प्यामध्ये आलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता ट्रान्झिशन होणं चालू आहे त्यांचं घरकुलसुद्धा बांधकाम चालू झालेलं आहे काही भागामध्ये आता काही भागामध्ये राहिलेले आहे मित्रांनो इथं तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती समजून आली असेल तुमचं जो घरकुल आहे ते कधी शँक्शन होणार आहे मित्रांनो शँक्शन अद्यापही अजून नवीन लाभार्थ्याचं होणं चालू झालेलं नाही आहे जे पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये नावं आलेले होते अशाच लाभार्थ्यांचे घरकुल शँक्शन झालेले आहेत त्यांना पहिला हप्ता भेटणार आहे परंतु नवीन घरकुल शँक्शन होणं आता सध्या बंद आहे याविषयी अपडेट नक्की येणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल मित्रांनो तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेऊ तोपर्यंत आज इथेच थांबूया पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र